पोहरा ते चिरोडी महामार्गावरील गोंडाने महाराज आश्रमाजवळ झालेला रस्ता अपघातात जखमी झालेला तो बिबट तत्काळ उपचार मिळाल्याने आता ठणठणीत झाला आहे. वडाळी वनविभागाच्या प्राणी केंद्रात उपचार सुरू असणारा बिबट आता डरकाळी सुद्धा मारू लागला आहे. बिबटाला लवकरच जंगलाच्या सानिध्यात सोडण्यात येणार आहे. शनिवारी सायंकाळी 7:30 सुमारास पोहरा ते चिरोडी मार्गावरील चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात अज्ञात वाहनाने बिबटला धडक दिली होती. त्यानंतर बिबट हा बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर चित्त पडला होता. या घटनेच्या माहितीवरून चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी भानुदास पवार हे चिरोडी वर्तळ अधिकारी प्रकाश कर्वे, वर्तळ अधिकारी किशोर धोत्रे, वनरक्षक अतुल दुसकट, व्हीटी पवार, वाहनचालक संजय पजभाई, अंकुश खेकाडे यांची चमू तातडीने घटनास्थळी पोहोचली. वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ पिंजरा लावून बिबटला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी क्षणातच तो बिबट जंगलाच्या दिशेने झेप घेत झाडाझुडपातून निघून गेला. त्यानंतर वनविभागाच्या चमूने बिबटचे शोधकार्य सुरू करून काही वेळातच झाडाझुडपात दडून बसलेल्या बिबटला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळविले. त्यानंतर घटनास्थळावरून 14 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडाळी वनविभागापर्यंत बिबटला MS 27 AA 50 85 या क्रमांकाच्या वाहनाद्वारे आणले गेले. केवळ 15 मिनिटात गर्दी व गतिरोधके पार करून बिबटला उपचारासाठी आणले गेले. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज.